श्री क्षेत्र ताजू मालदेव महाराष्ट्रात फक्त दोनच मंदिर आहेत, एक म्हणजे ताजूमध्ये आणि दुसरं कुठे वाई सिंधुदुर्ग वाई सातारा, महाराष्ट्रात दोनच फक्त ही मंदिरं आहेत. गणरायांचंही सुंदर असेरित्या इथे आगमन झालेलं आहे. आज गणरायाचा तिसरा दिवस आणि आज महालक्ष्मीचंही आगमन होणार आहे. गोड असा योग आहे. आमचे परममित्र परमस्नेही हरिभक्त परायण रामदास महाराज पांडुळे गोड असे देवाची सेवा करतात असे रामदास महाराज, यांचीही गोड अशी नित्य पूजा आणि सेवा इथे येथे होत असते. श्री क्षेत्र ताजू तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर, गोड असं भव्यदिव्य मंदिर यांनी तुम आम्हाला उपलब्ध करून दिलं असे आमचे परममित्र सर्वच कमिटी सर्वच सदस्य श्री क्षेत्र ताजू येथील भव्यदिव्य आयोजन आणि गोड असं मंदिर इथं उपलब्ध करून दिलं. खऱ्या अर्थाने मला वाटलं सफरचंद काय काश्मीरमध्येच फक्त पिकतं का काय, पण सफरचंद काश्मीरमध्ये न पिकता ह्या माळावरतीसुद्धा एक गोड असं मंदिर पिकवण्याचं आणि सेवा करण्यासाठी उपलब्ध करून देण्याचं कार्य ताजू ग्रामस्थ आणि सर्वच कमिटी मंडळांनी तुम आम्हाला एक दर्शनाचं गोड असं योग देण्याचं काम ह्या महाराजांनी केलं. प्रथमतः या महाराजांना वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा आणि अभिनंदन व्यक्त करतो. गोड असं मंदिर येथे उपलब्ध आहे आणि कालांतराने काही दिवसातच इथं सर्वच आपले प्रतिनिधी यांच्या माध्यमातून इथं गोड सावलीसाठी सभामंडप आणि कीर्तन सेवेसाठी एक सभामंडप येथे उपलब्ध होईल आणि सर्वच प्रतिनिधी आपल्या नगर जिल्ह्याचे प्रतिनिधी असतील कुणी जाणीवपूर्वक मी कोणाचं नाव घेत नाही त्यांना सर्वांना विनंती करतो. यांनी इथं सुज्य अशा डांबरीकरण रस्ता करण्याचं काम त्यांनी हाती घ्यावं आणि सुज्य असं एक सभामंडप ह्यांना द्यावं, म्हणजे आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथं काहीतरी नामयज्ञ सोहळा घडावा, एक काहीतरी दोन शब्द आपल्या कानावरती श्रवण करण्यासाठी पडावं, यासाठी आपल्याला सुज्य इथं सभामंडपाची खूप गरज आहे. आणि येणाऱ्या काळात निश्चितच इथं गोड अशी कीर्तनरूपी सेवा होईल अशी मी गणरायाचरणी प्रार्थना करतो. गोड अशी पांडुरंग मूर्ती आपल्या महाराष्ट्राची अस्मिता तुळजा भवानी माता गणराय आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचे पहिले वैष्णव शंकर महादेव भगवान शंकर महादेव ह्यांचीसुद्धा छान इथं मूर्ती आहे. पहिले वैष्णव वारकरी संप्रदाय सुरुवातच शंकर महादेवाने केलेली आहे. गोड असे राजमाता अहिल्या देवळकर खऱ्या अर्थाने शंकर महादेवाचे भक्त होत्या त्या अहिल्या देवळकर, त्यांचीही छानशी मूर्ती आपल्याला दरम्यानच्या काळात इथे उपलब्ध करून देण्याचं कार्य आपण हाती घेणार आहोत. इवलीसे रोप लावेले द्वारी आणि तयाचा वेलू गेला गगनावरी, सुंदर असे बाग आहे तिथं ग्रामपंचायत ताजू यांच्या सौजन्याने वयोवृद्ध अशा व्यक्तींना बसण्यासाठी बाग उपलब्ध करून दिला. दरम्यानच्या काळात निश्चितच इथं झाडंही लावण्याचं काम तुम्ही आम्ही हाती घेणार आहोत. कालांतराने इथं सुंदररित्या असे बगीचे आपण इथं उपलब्ध करणार आहोत, झाडं लावणार आहोत, कारण झाडाचं महत्त्व तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजेत. येथे आपण सावलीत बसण्यासाठी अशा वयोवृद्ध वारकऱ्यांसाठी ग्रामपंचायत ताजू यांनी 4-5 बाका दिले, त्यांचेही अभिनंदन व्यक्त करतो. असे वारकरी आत्ताचे श्री क्षेत्र गणेशवाडीहून सप्त्याहून आलेले आमचे वारकरी महाराज गोड अशी विनयची सेवा करतात आणि हितसुद्धा ती सेवा करतील असे आपण वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करू. सर्वच आमचे रामदास महाराज असतील, सर्वच कमिटी असेल. इवली से रोप लाविले द्वारे तयाचा विलू गेला गगनावरी, गोड असं सुजलम सुपलम ही जागा खरं
पवित्र ठिकाणी आणि पवित्र मंदिर येथे उपलब्ध झालं या माळावरती, निश्चितच सर्व भावी भक्तांना एक दिलासा देण्यासारखं आणि एक परिवर्तन घडण्यासारखं एक कार्य सर्वांनी हाती घेतलेलं आहे. त्यांचंही आपण अभिनंदन आणि लाख लाख शुभेच्छा देऊ. दरम्यानच्या काळात निश्चितच येथे सुंदररित्या असं कीर्तनरूपी सेवासुद्धा होतील अशी मी रामदास महाराजांना माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने विनंती करतो आणि त्यांनी ती मान्य निश्चितच करतील.